इथे पोरांचं फोटोशूट चालू आहे, बघू शकता तुम्ही. प्रतीक फोटो काढतोय बंटीचा आणि इकडे सनी उभा आहे. आम्ही चौघच जण आलोय. तो जो छोटासा डोंगर दिसतोय त्याच्या तिकडे आहे सोंडाई किल्ला. गाडी पाण्यात गेलेली आहे बंटीची. थांब नको फिरू, ढकलायला लागेल गाडी. ऑफ रोडिंगचा फील येतोय इथे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमित, तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या मुळे तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनल म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. लॉकडाऊन काही अजून संपलेलं नाही आणि कोरोना काही गेलेला नाहीये, त्यामुळे बरेच दिवस आपण घरात अडकून होतो. पण आज एक आम्ही ठरवलं जरा बाहेर फिरून येऊया. आणि ही जी जागा आहे ती तुम्ही बरेच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितली असेल, भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितली असेल. आणि आपण भरपूर वेळा इथे येऊन पण गेलोय. कदाचित हवेमुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल माझा, आणि ते खूप हवा आहे. तर आपण आलोय आज मोरबे डॅमला. आणि आज मोरबे डॅमला एकदम आतमध्ये आलोय. पाणी खूप कमी झालंय मोरबे डॅमचं, त्यामुळे भरपूर आतमध्ये गाडी आलेली आहे. तुम्ही पाणी पाहू शकता, माझी गाडी लागलेली आहे तिथे. इथे पोरांचं फोटोशूट चालू आहे, बघू शकता तुम्ही. प्रतीक फोटो काढतोय बंटीचा आणि इकडे सनी उभा आहेत. आम्ही चौघच जण आलोय, जास्त काही जण आलो नाही आज, कारण परत पोलीस पकडतील म्हणून. खूप दिवसांनी हा लाटांचा आवाज असा ऐकायला येतोय. पावसाळ्यात तर जिथपर्यंत रस्ते तिथपर्यंत पाणी असतं, आणि आज पाणी खूप आहे बघा. एकदम म्हणजे मोरबे आटत चालल्यासारखं वाटतंय. गर्मीच एवढी आहे त्यामुळे काय करणार. हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो इर्शालगड आहे, तिथे आपण गेलेलो आहे. त्याची व्हिडिओ इथे आय बटन मध्ये येतो, ती तुम्ही बघून घ्या. ती माझी तिकडे गाडी लागली, ही बंटीची गाडी आहे. तशी मोरबेला भरपूर लोक फिरायला येतात, तुम्ही बघू शकता. तिकडे फिरतायत लोक, मस्त पाण्याचा आनंद घेत आहेत कोरोनाच्या काळात. पण कोणाला काही पडलेली नाही इथे कोरोनाची. आणि तसं पण ह्या एरियामध्ये कोरोना जरा कमी आहे. वाजलेत 6:15 आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होईल. फोटो काढायचे एक एक अँगल, एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर प्रतीक रोटे आणि पोजर प्रशांत शिंदे. रोहनवीर इकडे हवेचा आनंद घेताना खास. आम्हाला वाटलं जीन्स बीन घालून बसला. थोडं जरा पुढे पाण्यात चालत जाऊया आपण. ऍक्च्युली झालंय असं, शूज मी आजच धुतलेत त्यामुळे ते भिजवायची अजिबात इच्छा नाहीये मला, त्यामुळे पाण्यात तर काही जाणार नाही. हा डॅम खूप सुंदर आहे, खूप सुंदर. याचा जर तुम्ही टॉप व्ह्यू बघाल, म्हणजे जो ड्रोन व्ह्यू असतो तो जर तुम्ही बघाल ना, एकदम बेस्ट आहे हा डॅम. तो जो छोटासा डोंगर दिसतोय त्याच्या तिकडे आहे सोंडाई किल्ला, त्याची पण व्हिडिओ आपण बनवलेली आहे. बुमरॅंग साठी इथे आता प्रयत्न बघू शकता तुम्ही. हे बघा, बघितलं रिझल्ट. लोक बिंदास फिरायला येतात रे इकडे, काय फरक नाही भाऊ. जर आम्ही आता निघायची तयारी केलेली आहे, तरी पण फोटो आणि व्हिडिओचा वेळ संपत नाही मुलांचा. अशा तऱ्हेने मस्त असं सूर्यास्त इथे अनुभवलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर केलेलेच आहेत. मी बघू शकता तुम्ही कसलं भारी झालेलं आहे. गाडी पाण्यात गेलेली आहे बंटीची. थांब नको फिरू, ढकलायला लागेल गाडी. गाडी ढकलायला लागेल, गाडी ढकलायला लागेल, ती तशी नाही निघणार. ढकल पाटून फिरू नको बंटी, फिरवशील तर अजून रुतेल ती गाडी. अरे चालेल,
पाण्यात कसं बुडवले असंच केलं असतं तरी. हा कोण आले ना बस धोने दे तकलीफ हुई बेचारे को. गाडी धुण्यासाठी बघा कुठं लावली. जिथून इथून आणायची होती गाडी ह्या इथून ती गाडी त्या चिखलातून घातली. हे बघा हा अख्खा टायरचाच निशान आहे इथपर्यंत. आणि हे आमचे पाय आहेत. आणि हे इथपर्यंत खराब झालं होतं. इकडे फोटोशूट चालू आहे पण लेट आले थोडे. सूर्यास्त तर एकदम मस्त झालेला आहे. समोरचा इर्शालगडाच्या मागे तो सूर्य गेला असा. आणि इकडे फोटोशूट चालू आहे. त्याच्या त्या साईडला ती कार उभी आहे. तिथे टेंट लावलाय आणि मस्त त्यांची कॅम्पिंग चालू आहे. घरात राहून बरेच कंटाळलो होतो त्यामुळे आजचा हा एक वेगळा व्हिडिओ. मला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि आता हळूहळू आपण बाहेर पडण्याचा विचार करतोय. थोडा थोडा अनलॉक होते आपल्या इकडे आणि जे छोटे छोटे गड आहेत ते आपण चालू करूया. परत पावसाळ्यात मेन म्हणजे ट्रेकिंग आपण चालू करतो. आता सध्या बंद आहे त्यामुळे इथले जे बाजूबाजूचे छोटे छोटे गड आहेत ते आपण करणार आहेत. आधी ऍक्च्युली आम्ही जाण्यासाठी आलेलो तिथे त्या भिंतीवर. तो मोरबे डॅम आहे तिथे एक रस्ता आहे त्याच्यावर. तिथे आम्ही जाण्यासाठी आलेलो पण तिथे सोडलं नाही त्यामुळे इकडे यायला लागलं. पण ठीक आहे इकडे पण मस्त मजा आली. फुल ऑफ रोडिंगचा फील येतो इथे. तरी मध्ये रास्ता चांगला आहे.